अमेझॉन इंडियाच्या मार्फत पाकिस्तानी झेंडे विकल्या जात आहेत, अमेझॉनवर का गुन्हा दाखल होत नाही आणि अमेझॉनला पाकिस्तानी झेंडे विकण्याची परवानगी आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या स्टाईलनी आपल्या पद्धतीने फळकटाक आंदोलन तिथे झालं, ते धंदे जर बंद नाही झाले तर मग आंदोलनं होतील आणि त्याची जबाबदारी पोलिसांची राहील, प्रशासनाची राहील. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहराच्या वतीने नागपूरमध्ये एक आंदोलन केलं गेलं. अमेझॉन इंडिया या कंपनीच्या विरोधात ते आंदोलन होतं. आंदोलनाचा उद्देश असा होता की अमेझॉन इंडियाच्या मार्फत पाकिस्तानचे झेंडे हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रदर्शित करून अमेझॉनचे मार्फत पाकिस्तानी झेंडे विकल्या जात आहेत. त्याच्या संदर्भातलं पत्र त्यांना एक महिन्यापूर्वी नागपूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलं होतं. त्या पद्धतीचं पत्र पोलीस स्टेशनला देण्यात आलं होतं. पोलिसांकडनं सुद्धा एक महिन्यात पत्र देऊन सुद्धा कुठलीही कारवाई अमेझॉनवर होत नव्हती. अमेझॉनही ते झेंडे विकायचं बंद करत नव्हतं. त्यामुळे काल आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक तिथे अमेझॉनच्या ऑफिसवर पोहोचले. अमेझॉनचा कोणी अधिकारी भेटायला तयार नव्हता आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या स्टाईलनी आपल्या पद्धतीने खळखटाक आंदोलन तिथे झालं. त्यानंतर संध्याकाळी आमच्या शहराध्यक्षांसकट 6 महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमचं त्याच्याबद्दल पण म्हणणं नाही, आम्ही आंदोलन आमच्यावर गुन्हे दाखल करा. पण अमेझॉनवर का गुन्हा दाखल होत नाही आणि अमेझॉनला पाकिस्तानी झेंडे विकण्याची परवानगी आहे का? आणि अशा पद्धतीने पाकिस्तानचे झेंडे हे भारतात विकले जाऊ शकतात का, हा आमचा प्रश्न आहे. आणि जर नसतील तर आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही? दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तो आमच्या विरोधातला FIR लिहिला गेला तेव्हा FIR मध्ये आपण सगळी डिटेल स्टोरी लिहितो. प्रत्येक FIR मध्ये लिहिलं जातं की काय आंदोलन होतं, कशासाठी आंदोलन होतं, मग काय झालं. त्याच्यामध्ये लिहिताना पोलीस असं लिहितात FIR मध्ये की काही चुकीच्या गोष्टी घडत असल्याचा संशय महाराष्ट्राचे. चुकीच्या गोष्टी? भारतात पाकिस्तानचे झेंडे विकले जात आहे आणि आम्ही फक्त एवढंच मेन्शन करतोय FIR मध्ये, का पोलीस FIR मध्ये हे मेन्शन करत नाही? नाहीतर मग अमेझॉनवर कारवाई करावी लागेल. माझी आपल्या माध्यमातनं अमेझॉनचे जे कोण असतील वरिष्ठ, त्यांना माझं आव्हान आहे की हे धंदे त्यांनी बंद करावे. उद्या जर महाराष्ट्र सैनिकांनी ठरवलं, जर तुम्ही हे धंदे बंद नाही केलेत आणि महाराष्ट्र सैनिकांनी ठरवलं, तर अमेझॉनची एकही डिलिव्हरी कुठेही कुठल्याही वस्तूची तुम्हाला करता येणार नाही. तर वेळी शाणे व्हा आणि हे जे काय धंदे चालू आहेत पाकिस्तानच्या वस्तू भारतात विकण्याचे, पाकिस्तानचे झेंडे भारतात विकण्याचे, हे त्यांनी बंद करावे. संदीपजी, फक्त हा सगळा प्रकार नागपूरमध्ये होता की आणखी कुठल्या ठिकाणी हा प्रकार? आमचे जे नागपूरचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी बघितला, मी तर अजून बघितला नाहीये. पण तिथे त्यांनी नागपूर अमेझॉनमध्ये ऑर्डर प्लेस केली, त्यांना घरी डिलिव्हरी आली, त्याची रिसीट आमच्याकडे आहे. ती रिसीट आम्ही काल सगळ्यांना दाखवली. पाकिस्तानी झेंडा दाखवला जो अमेझॉनकडनं आलेला, ज्याच्यावर अमेझॉनचं बिलिंग आहे पाकिस्तानी फ्लॅग म्हणून. एवढं सगळे पुरावे देऊन अजून काय कुठल्या पुराव्याची गरज आहे? आणि अमेझॉन हे म्हणतच नाही आहे, त्यांच्या आजही आपण साईटवर जाऊन बघू शकता पाकिस्तानचे झेंडे विकले जात आहेत. माझ्यासाठी अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि अशा गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र सैनिक सन्मान्य राजसाहेबांचा सहन करणार नाही, हे आम्ही त्यांना स्पष्टपणे आमचा संदेश आहे. मग काय गुन्हे दाखल करायचे ते करा, मग हिंदुत्ववादी सरकार आहे की नाही तेही कळेल. या सगळ्या संदर्भात देशभक्ती असणारं सरकार आहे की नाही ते कळेल. संदीपजी, याला सांगून एक प्रश्न आहे की 1991 नंतर भारतात LPG आलं, म्हणजे सगळंच लिबरलायझेशन करत आपण देणगिन करायला, तर त्यामुळे हा मुद्दा असा अमेझॉनचं पुढे मत असू शकतं की त्यामुळे आम्ही प्रायोरिटायझेशन आणि जे आपला व्यवहार चालू होता त्यामुळे आम्ही विकतो, काही ना काही कारणासाठी विकतो, त्याला उत्तर तुमच्यावरून कसं असेल?
अमेझॉन बोलले नाही बोलेल तर जेव्हा बोलशील तेव्हा उत्तर देऊ ना. एलपीजीचा आणि जेंडरचा काय संबंध? आम्ही अमेझॉनला आज इशारा देतोय त्यांनी हे पाकिस्तानी झेंडे इकडे बंद करावेत. उद्या जर महाराष्ट्र सैनिकांना चीड आली तर त्यांची डिलिव्हरी बंद होऊ शकते, त्यांनी लक्षात घ्यावं. इथे जर व्यवसाय करायला आलेत तर त्यांनी व्यवसाय करावा, आमच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न करू नये. वेळ मर्यादा दिली आहे का अमेझॉनला? आम्ही काल त्यांना त्यांचे अधिकारी भेटले नाहीत. आम्ही पोलिसांना सांगितलंय हे धंदे जर बंद नाही झाले तर मग आंदोलनं होतील आणि त्याची जबाबदारी पोलिसांची राहील, प्रशासनाची राहील आणि अमेझॉनची राहील. काल त्यांचं तिकडचं ऑफिस फुटलंय की पुनरावृत्ती होऊ नये तर त्यांनी वेळेत सावध राहा. ह्याच्या आधी धडा शिकवण्याचं मराठीची गळचेपी केल्याबद्दल धडा शिकवण्याचं काम अमेझॉनला आम्ही केलेलं आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. मुंबईत पाकिस्तानचा झेंडा विकला जातोय का? आणि मुंबईत जर विकला जात असेल तर आपली काय भूमिका? आमचा यावर तपास चालू आहे, तपास करून तुम्हाला योग्य ती माहिती देऊ आम्ही. आणि शासनाने पण याचा तपास करावा. ही काय एकट्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जबाबदारी नाही, ही प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीची जबाबदारी आहे. आपण काय मुंबई पोलिसांना अशा बाबतचं पत्र लिहिणार आहात का? काल आम्ही नागपूर पोलिसांना पत्र लिहिले, नागपूर पोलीस काय करतात आम्ही बघू, नाहीतर आम्ही कोर्टामध्ये 156(3) खाली आम्ही तक्रार दाखल करू. मुंबई गोवा अशा पद्धतीचे म्हणजे आपल्याकडे असा काही नियम आहे का? अशा पद्धतीचा झेंडा विकला जाऊ शकतो का? याबद्दल नियम असेल नसेल, पाकिस्तानचे झेंडे इथे विकू देणार नाही ही आमची भूमिका आहे. नियम काय तो सरकारने तपासावा. अजून काय? चंद्रयान मोहीम आहे, शुभेच्छा आहेत आमच्या. मुंबई गोवा महामार्गावर आता तुम्हाला रवींद्र चव्हाणांचं पत्र मिळालं असेल, त्यांची भूमिका काय? आपण त्या आंदोलनावर अजूनही ठाम आहात का? 100% ठाम आहोत. मुळात असं आहे की सरकारला हे दिसतंय की तो रस्ता बनवण्यात त्यांना अपयश येतंय, गणपतीची डेडलाईन आपण पाळू शकतो की नाही याबद्दल त्यांच्या मनात शंका आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचं कारण पुढे करून स्वतःचा अपयश झाकायचा प्रयत्न हा सरकारकडनं होताना आम्हाला दिसतोय. तो प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. त्या रस्त्यावर आम्ही चालू, कुठे काय काम आपण पण आपल्यालाही मी निमंत्रण देतो, आपणही आमच्याबरोबर यावं. कुठे काम चालू आहे, कुठे नाही चालू आहे, दूध का दूध पाणी का पाणी होईल. बरं, जे काम चालू आहे ते जे स्पेसिफिकेशन तुम्ही टेंडरमध्ये दिलंय त्या स्पेसिफिकेशननी काम चालू आहे का तुकपट्टी काम चालू आहे हेही आपण चेक करूया. आम्ही काही कुठलं काम बंद पाडायला जात नाही आहोत. जे काम चाललंय ते बरोबर चाललंय की नाही याची पण पाणी होईल, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. उरला विषय ज्या पद्धतीने महाराष्ट्र तो राग होता, जनतेचा राग होता. 17 वर्ष तुम्ही रस्ता नाही बनवला आणि 10 दिवसात बनवणार आहात का? माझा प्रश्न आहे रवींद्र चव्हाण साहेबांना की 17 वर्ष रखडलेल्या गोष्टी होत्या, 17 वर्ष तुमच्याकडनं रस्ता बनत नाही आणि फक्त मनसेने 2 दिवस आंदोलन केलं म्हणून रस्त्याचं काम बंद झालं. कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही? संदीपजी, अमित ठाकरेंचा दौरा होता, खरं तर आजपासून दौरा होणार होता, पुढे ढकलण्यात आलेला आहे. कधीपासून हा दौरा असणार आहे? हा 27 तारखेपासून असणार आहे आणि त्याचे डिटेल तुम्हाला 1-2 दिवसात आम्ही देऊ. संदीप जी, हिंदी में भी बता दीजिए, पाकिस्तानी झंडे अमेज़न साइट पर दिख रहे हैं, इसको लेके एक बड़ी आक्रामक भूमिका एमएनएस, क्या कहना चाहेंगे? देखिए, ऐसा है, कल हमारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो नागपुर शहर के पदाधिकारी थे, महाराष्ट्र सैनिक थे, उन्होंने 1 महीना पहले इस प्रकार का पत्र पुलिस स्टेशन को दिया था. वहां पे अमेजोन के साइट पे पाकिस्तान, अमेजोन इंडिया के साइट पे पाकिस्तान के फ्लैग्स बेचने का काम अमेजोन कर रहे हैं, जिसका हमें विरोध है, सख्त विरोध है. ये हम होने नहीं देंगे. और प्रूफ के तौर पर हमने एक झंडा भी मंगाया जो हमको बाकायदा ऑफिशियल रिसीट के साथ अमेजोन ने डिलीवर किया नागपुर में. उसके बाद हमने पुलिस प्रशासन को इसके बारे में इत्तला की. उसके बावजूद भी जो वेबसाइट पे झेंडा, पाकिस्तानी झेंडा बेचने का काम कर रहे थे वो नहीं बंद हुआ. कल हम लोग अमेजोन के ऊपर हमारे महाराष्ट्र सैनिक और पदाधिकारी गए, वहाँ हमने आंदोलन किया. उसके बावजूद ना पुलिस वहाँ पे रिस्पॉन्स कर रही थी, ना अमेजोन के लोग रिस्पॉन्स कर रहे थे. तो हमने हमारे स्टाइल से वहाँ पे आंदोलन किया और हम ये अमेजोन को सूचित करना चाहते हैं कि हम कोई कठोर भूमिका लेना नहीं चाहते.
लेकिन इस प्रकार के पाकिस्तानी झंडे बेचने के लिए हमारा सख्त विरोध है और रहेगा, ये हम बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे। ये भूमिका सिर्फ एक पर्टिकुलर एमएनएस यूनिट की है या दिस हैज़ द बैकिंग? नहीं नहीं, ये तो बिल्कुल पक्ष की भूमिका है। जब हम पाकिस्तानी कलाकारों को यह अलाउड नहीं कर रहे तो कहीं झंडों को अलाउड करेंगे? और वो भी नागपुर में जहां आरएसएस का हेडक्वार्टर्स है, वहां पे अगर पाकिस्तान के झंडे बिक रहे तो बाकी देश में क्या होगा? एंड यू सेइंग ये तो ओनस सरकार के ऊपर दिखेगा क्या वो हिंदुत्ववादी है या नहीं है। देश प्रेमी सिर्फ हिंदुत्व का विषय नहीं है ना। हर भारतीय को ये लगना चाहिए कि यहाँ पे पाकिस्तानी झंडा बिक रहे, वो कौन से धर्म का है वो इम्पोर्टेंट नहीं है। और ये तो देश प्रेमी सरकार है, ढिंडोरा तो पीटते हैं, तो बंद कर दीजिए। एक और आज बड़ा ऐतिहासिक दिन है, चंद्रयान 3 के ऊपर सबकी निगाहें लगी हुई हैं, क्या कहेंगे आप? बिल्कुल, हमारे भी निगाहें लगी है और मुझे बिल्कुल उम्मीद है, आशा है कि ये बार बहुत अच्छी तरीके से लैंडिंग होगा और भारत का नाम पूरे विश्व में मेरे ख्याल से चौथा देश बनेगा जिसने मून पे लैंड करने का प्रयास कर रहा है और पहला देश होगा जो साउथ पोल में लैंड करेगा। चंद्रयानाचा जो आज लँडिंग होणार आहे, मागच्या वेळेला आपलं थोडं अडचण झाली पण मला असं वाटतंय, मला निश्चितपणे देवाकडे प्रार्थना आहे की यावेळेला यश आपल्याला मिळालं पाहिजे। भारत हा चौथा देश ठरेल, साऊथ पोलवर लँडिंग करणारा पहिला देश ठरेल। तर शुभेच्छा आहेत आणि देवाकडे प्रार्थना। थँक्यू।